लाउडापील आत्मजीत तीन स्टंपच्या मध्ये आढळला आहे आणि पहिल्याच बॉलवर यश मिळालं हेमंत पाटीलला आणि पहिला बॅट्समन बॅक टू द डगआउट अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमचा आणि मोठा फलंदाजीतून मात्र बाद झालाय. पहिल्याच बॉलवर चांगला चेंडू रिलीज झाला. तिन्ही स्टंपच्या मध्ये आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल हेमंत पाटील वेग आहे या गोलंदाजाकडे आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं हे टाऊक आहे हेमंत पाटीलला आणि पहिल्याच बॉलवर यश मिळते. न्यू बॅटर मैदानावर दाखल झालाय राहुल जटार. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानात दाखल होतोय. न्यू बॅटर राहुल जटार. पिवनचं पहिलं षटक आपण पाहतोय. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तिथे आहे परंतु कपलत होते. सेकंड रनसाठी कॉल आलाय. दुसरी धावीतून मात्र वेगाने कंप्लीट झाले. तर दोन धाबा आपल्याला पाहायला मिळतील. दौफलकाचं अकाउंट जरूर ओपन झाले. बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर्स टीमच्या दरम्यान नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक मिसफील्ड. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिल्हा अध्यक्ष चषक 2024 चा पहिला चौकार हा राहुल जटारच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक जर आपण पाहिलं तर मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. तिथे फिल्डर तैनात होता आणि त्याच्या दिशेने हा बॉल फील्ड करत असताना थोडीशी गफलत जरूर झाली आणि हा येतोय चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 6 रन्स 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. तर ती गाडी काढा प्लीज. तर टू व्हीलर देखील काढायची आणि ती 4 व्हीलर आहे ती देखील मागे घ्या. यावेळचा बॉल वेगवान होता. चांगला बॉल रिलीज झालाय. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं हेमंत पाटीलच्या दरम्यान या बॉलवर. पडल्यानंतर थोडाच्या आजच्या दिशेने ह्या बॉलने वळून धरून घेतलं परंतु बॅटची एज लागल्यानंतर हा घोषित रिझनमध्ये बॉल दाखल झाला. तर विराजदा पाटील तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तुमची धावसंख्या आतापर्यंत 7 7 धावा धावफलकावर. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. फिल्डर आहे नमित पाटील. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हेमंतच्या दरम्यान आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला परंतु तदनंतर चांगलं कमबॅक हेमंत पाटीलने आपल्या टीमसाठी केलं. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल इनसाइड आउटचा हा स्ट्रोक. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये राहुल तिथे तैनात आहे आणि या मुवमेंटला पाहिलं तर 1 रन्स इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र 1 गडीबाद 8 धावा बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर्स सिबडी या टीमच्या दरम्यान. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर भूषण पाटील. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 8 धावा
खऱ्या अर्थाने अप्पा स्ट्रायकर्स या टीमने धावफलकावर देखील लावल्यात. सुरुवात चांगली झाली दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला अप्पा स्ट्रायकर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय गजानन तुरुपे. भूषणचा पहिलाच बॉल उडवलाय, फिल्डर आहे राहुल, बॉल खाली येतोय, आणखीन एक बॅटर इथून मात्र झालाय बाद आणि राहुल जटारला दिलाय परतीचा इशारा. बॅट्समन क्रमांक दुसरा इथून मात्र बाद होतोय आणि पहिलं यश यावेळी मात्र भूषणच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन गडी बाद टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 8 धावा. बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सूर्या. भूषण पाटील सेकंड बॉल घेऊन यावेळचा बॉल धीम्या गतीने रिलीज केलाय. गुडलेन स्पॉटवर पिचिंग होती, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सूर्याच्या दरम्यान घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल होतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, दाबा लागला आतापर्यंत 9 धावा, 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संत गतीने सुरुवात अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या बेलचा बॉल उडवलाय, हा येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर. सूर्याच्या बॅट मधन धमाका, 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सूर्याच्या बॅट मधन. भूषण पाटीलच्या विरोधात या बळी मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय. चांगला स्ट्रोक, टीमची धावसंख्या 6 ने फ्लाइंग करून जाईल. पुढील बॉल फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न झाला भूषण पाटीलच्या दरम्यान, डायरेक्ट हिट, परंतु 1 धाव इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपल्यासमोर मार्गस्थ असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळानंतर अश्विनला इथून मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकाल. ओपनिंगला आलेला बॅटर डावखोऱ्या हाताचा फलंदाज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अश्विन शेळकेसाठी हे वर्ष खूप संघर्षाचं आपल्याला पाहायला मिळालंय. तर रिक्षा पुढे घ्या प्लीज, ऑटो पुढे घ्यायची. अश्विनने हा बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला, राहुल त्या बॉल खाली येतोय, आणखीन एक बॅट्समन इथून मात्र होतोय बाद आणि टीमची धावसंख्या 3 गडी बाद धावफलकावर लागली ती मात्र 16 धावा आणि भूषणच्या खात्यामध्ये या ओव्हरमधलं दुसरं यश आपल्याला पाहायला मिळतंय. षटकार आला तदनंतर टप्पा बदलवला भूषण पाटीलने आणि यावेळी आणखीन एक यश भूषणच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 16 धावा धावफलकावर. अप्पा स्ट्रायकर सिबडी टीम सध्याच्या घडीला मैदानावर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल. आत्मजित बाद झाल्यानंतर कोणाला तरी एक चांगली इनिंग साकारायची होती, परंतु कुठेतरी संघर्ष सध्याच्या घडीला अप्पा स्ट्रायकर्स टीम आपल्या मैदानावर करताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानावर दाखल झाला ऋषिकेश पानसरे, हा डीटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तर अटॅकिंग फील्ड इथून मात्र सेट झाली. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे आणि एक स्लिप आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप तर 2 स्लिप तैनात केल्यात.
एक फर्स्ट स्लिप आणि एक फ्लाय स्लिप आहे. भूषण पाटील शेवटचा बॉल, यावेळचा बॉल उडवलाय, आणखीन एक फिल्डर तिथे बाद झालाय. राहुलच्या हातामध्ये आतापर्यंत हा तिसरा जेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिन्ही जेल लाजवाब रीतीने हाताळलेत राहुलने. आणि बॅट्समन ऋषिकेश पानसरे इथून मात्र झालाय बाद, ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती टीम गजानन तुर्वे या टीमला, ती विकेट मात्र इथे संपादित होत असताना. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमच्या दरम्यान चार गडी बाद 16 धावा धाव फलकावर. तर षटक क्रमांक तिसरा, वैयक्तिक दुसरा, सांघिक तिसरा षटक हेमंत पाटील. यावेळचा बॉल बॅटचा फेस ओपन करायचा होता ऑनसाईडला, ते फिल्डर आहे मिडविकेटच्या रिजनमध्ये. इथून मात्र एक चांगली इनिंग साकारावी लागेल या दोन्ही बॅटर्सला. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सूर्यामध्ये क्षमता आहे, हरीश हा देखील चांगलं क्रिकेट त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा बॉल उडवलाय, चांगला स्ट्रोक, परंतु राहुल आहे त्या झोनमध्ये आणि ही भिंत क्रॉस करणं खूप कठीण झालंय अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला. आणि आणखीन एक बॅटर इथून मात्र कॅचआउटच्या स्वरूपात बाद झालाय. तर चौथा झेल हा मात्र राहुलने पकडलाय या इनिंगमधला. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते, चांगलं एफर्ट सध्याच्या घडीला तो आपल्या टीमसाठी देतोय आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 गडी बाद 17 धावा. तर न्यू बॅट्समन आपण पाहतोय किशोर, आणि किशोरसाठी सुवर्ण संधी आहे. एकविरा म्युझिकल्स आणि बँड्स यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रति षटकारासाठी. हे कॅश प्राईज त्याला दिलं जाईल. यावेळचा बॉल लेग बिफोर, आणि जर षटकार ठोकला असता तर 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. परंतु पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार झालाय. आणखीन एक बॅटर मात्र इथून बाद होतोय. कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप कन्वर्ट करायची होती अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमच्या बॅटर्सला, परंतु मोठे फटक्यांचा मोह इथे आवरता आला नाही आहे आणि इथून मात्र बॅट्समन किशोर देखील बाद झालाय. खराब बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन रोहित मैदानावर दाखल होतोय. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली या बॉलला. लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने बॉलपर्यंत पोचेल तर मध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पहिली तर 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. धावफलकावर लागले, 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. सूर्याला इथून मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे तिथे नमित पाटील आणि आणखीन एक बॅटर इथून मात्र कॅचआउटच्या स्वरूपात झालाय बाद.
आणि बॅट्समॅन प्रतीक हाफ ट्रॅकर हा बॉल फ्लाईंग करून गेला अंपायरचा इशारा निशांत सरांचा एटीचा व्हाईट बॉल या स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये बरेचसे रेकॉर्ड देखील आपल्याला होताना पाहायला मिळतील. या बॅलचा बॉल आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक आणि आणखीन एक बॅटर इथून मात्र बाद होतोय आणि आठवा फलंदाज हा मात्र बाद झालाय आणि त्यामधले सहा फलंदाज हे कॅचआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि दोन फलंदाज लेग बिफोर स्वरूपात आपल्याला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत त्याची तुम्ही नोंद घ्या. बोनकोडे इलेव्हन बोनकोडे आणि गावदेबी ऐरोली हे दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असेल तर त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे टॉससाठी. बोनकोडे इलेव्हन बोनकोडे आणि गावदेबी ऐरोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण जर उपस्थित असाल तर आपण त्वरित टॉससाठी या. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली ना तर 19 धावा या धावफलकावर लागल्यात, 8 गडी जरूर बाद झालेत. इथून मात्र जर पाहिलं तर 20 धावा तरी बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असेल अप्पा स्ट्रायकर सिबडिया टीमच्या दरम्यान, कारण की एक जर फायटिंग स्कोर तुम्हाला लावायचा आहे ना गजानन तुर्बे टीमसाठी तर एक चांगली बॅटिंग तुम्हाला इथून होणं खूप इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज जय षट क्रमांक 14 पहिला बॉल चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते, फक्त दिशा दिली या बॉलला आणि हा बॉल चाललाय. इथे मात्र सिंगल येते, स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय केतन उंडे. या वेळचा बॉल टॅप केलाय, डॉट बॉल येतोय. डान्सिंग डाऊन हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली हेमन बॉल पर्यंत पोहोचेल. एकच धाव टीमची धावसंख्या एकने वाढली, धाबा आतापर्यंत 21 धाबा आपल्याला पाहायला मिळतील, 8 गडी जरूर बाद झालेत. आणखीन एक चांगला बॉल रिलीज होतोय, डॉट बॉल येतोय. षटक्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळते, दोन बॉल अजून देखील इथून शिल्लक आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय हा खऱ्या अर्थाने कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडेल अप्पा स्ट्रायकर्स या टीमला. टॉस जिंकला होता अप्पा स्ट्रायकर्स टीमने आणि बॅटिंगचा निर्णय एक वेगळा निर्णय पाहायला मिळाला, परंतु तो निर्णय आत्तापर्यंत अपयशी जरूर राहिला आहे अप्पा स्ट्रायकर्स या टीमसाठी, कारण की 22 धाबा जरूर झालेत परंतु 8 गडी गमावलेत अप्पा स्ट्रायकर्स टीमने. शेवटचा बॉल या वेळचा बॉल अडव्या बॅटने ट्रॅव्हल होतोय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे मिडविकेट रिजनमध्ये. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23-23 धाबा. तर बोनकोडे इलेव्हन बोनकोडे आणि गावदेबी ऐरोली आपण रेडी राहायचे टॉससाठी. शेवटचा षटक पहिलाच बॉल उडवलाय, हा बॉल पाहावं लागेल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर,
बऱ्याच काळानंतर केतनच्या बॅटमधनं एक लाजवाब स्ट्रोक, फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे मनगटाचा वापर केला, दिशा दिली आणि एक प्रॉपर टायमिंग या स्ट्रोकवर आपल्याला पाहायला मिळालं केतन उंडेच्या बॅटमधनं. हे ही षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, टार्गेट सेट करणारी ओव्हर. यावेळी देखील चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनमध्ये हेमंत डीपमध्ये तैनात आहे आणि या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे कम्प्लीट झाली. तर डॉट बॉल येतो आहे. षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगलं कंट्रोलनी गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते राहुलच्या दरम्यान. तर एक वेगवान गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने या गोलंदाजाची ओळख आहे. वेग जर आपण पाहिला तर या गोलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणखीन एक चांगला बॉल, हाफ ट्रॅकर जरूर होता, ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला रोहितच्या दरम्यान, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहिला तर तितका चांगला नव्हता. आणखीन एक सिंगल येते, टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 धावा, 31 रन्स स्कोर कार्डवर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. केतन उंडे जशा बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तो आपल्या टीमसाठी 9 धावसंख्येवर देखील खेळतोय. यावेळेचा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता, शेवटचा बॉल खेचलाय ऑफ स्टंपच्या बाहेरून आणि या बॉलला केतन उंडेच्या बॅटमधनं टार्गेट सेट करणारा चेंडूवर येतोय हा जिल्हा अध्यक्ष चषकचा षटकार. चांगला स्ट्रोक खेचला, अक्षरशः सूर्यकुमार यादवची आठवण या बॉलवर आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि बॅट्समन शेवटच्या बॉलवर ठोकतोय षटकार आणि एक इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 37 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि 38 धाव्यांचं लक्ष इथे मात्र सेट झालं आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि दावा करायचे आहेत 38. कुणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2024. तर चला टॉससाठी या बोनकोडे 11 बोनकोडे आणि गावदेवी ऐरोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं. थँक यू सो मच निलेश कोहली सर. टेनिसबॉल क्रिकेट जगतात एक मानाचा आणि सन्मानाचा खेळ. चांगली स्पर्धा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई
या षटकाची वेळ नमित आणि रितेश राष्ट्रवादी षटक क्रमांक पहिला हातानासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अश्विन. पहिलाच बॉल राईट उर्ध विकेट राऊंड विकेट गोलंदाजी पंचांचा व्हाईटचा कॉल मुख्य कॉम्बॉक्स मध्ये आलाय. एक अतिरी धावसंख्येने श्री गणेशा केले अर्थात जय गजानन तुर्बे संघाची. एक सिंगल आहे खात देखील ओपन होईल. अतिरिक्त धावसंख्येने झाली सुरुवात स्ट्रायकिंगला पाहताय रितेश आणि नॉन स्ट्रायकिंगला नमितची ही जोडी अश्विन. लो फुलटॉस उडाव विकेटच पतन झालाय अर्थात षटकार चांगली यानंतर होणार
गजानन तुर्बे दहा धावा षडक क्रमांक षडक क्रमांक पहिला यावेळी सर डीजे सिस्टम डीजे सिस्टम एकच धावा जिल्हा
राष्ट्रवादी कॉ चांगली फटकी बाजू दोन षटकरांच्या सर इशारा चांगला स्ट्रोक होता आमचा बोर्ड षटकार
बोल कोण होता